महाराष्ट्र टेक्निकलच्या या व्हिडिओमध्ये मी लोहर सर तुमचं स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत खात्यामधल्या ह्युमिडिफिकेशन आणि टेम्परेचरविषयी. बऱ्याच वेळेला आपण बघतो की साध्या यंत्रमगांमध्ये फवारे लावलेले असतात किंवा एअरजेट ट्रॅपियर युनिट्समध्ये ह्युमिडिफिकेशन प्लांट्स लावलेले असतात. तर हे नेमकं जे काही त्याचं क्रायटेरिया आहे तो नेमकं काय असलं पाहिजे आणि हे कशासाठी लावतो हे आपण जाणून घेऊया. बऱ्याच जणांना वाटते की खात्यांमधलं फक्त टेम्परेचर ज्यांना मेंटेन होतं आणि बाकीच्या गोष्टींविषयी ते अनभिज्ञ असतात. तर याचं महत्त्वाचं कारण आहे की खात्यांमध्ये म्हणजे एअरजेटच्या युनिटमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्युमिडिफिकेशन म्हणजे आर्द्रता. हवेतील आर्द्रता किती असावी हे आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आर्द्रता का असावी. तर असं आहे की लाईक एक बघा की काही मंडपवाले जे मंडप बांधत असताना जो काथ्या वापरतात तो पाण्यामध्ये भिजवून वापरतात. हे कशासाठी? तर त्याच्यामुळे ती जी गाठ बसत असते तिची स्ट्रेंथ येते ती बेटर येते. म्हणजे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जो स्पन यार्न आहे स्पन यार्नला ज्या वेळेला थोडंसं ओलसरपणा त्याच्यामध्ये असेल आर्द्रता त्याच्यामध्ये असेल तर ती बेस्ट बेटर स्ट्रेंथ मिळते. वाईस वर्षा जर तो यान कोरडा असेल तर त्याची स्ट्रेंथ कमी होते ते तुटायचे चान्सेस असतात. आपल्याकडे आपण जेव्हा युनिट्समध्ये म्हणजे खात्यांमध्ये ज्या वेळेला वार्पशीट बीम जे वापरत असतो बीमामधले जे धागे आहेत वार्प एंड्स ज्याला आपण तारा म्हणतो या जर कोरड्या असतील तर त्या तुटायचे चान्सेस जास्त करून असतात. म्हणून साध्या युनिटमध्ये सुद्धा फवारे वगैरे ह्या गोष्टी केल्या जातात. आता फवारा ही गोष्ट सगळीकडे इवन ह्युमिडिफिकेशन देऊ शकत नाही बट जे ह्युमिडिफिकेशन प्लांट्स असतात ते बेटर आर्द्रता किंवा ह्युमिडिफिकेशन देत असतात. तर किती असावं? तर हवेमध्ये 65% रिलेटिव्ह ह्युमिडिटी असावी. म्हणजे हवेमध्ये 65% आर्द्रता असावी ही बेटर असते. म्हणजे हे बेटर देईल तुम्हाला चांगली इफिशियन्सी देईल. कमीत कमी तारा तुटतील म्हणजे वार्पचे एंड्स कमीत कमी ब्रेक होतील. त्याच्यानंतर बघूया टेम्परेचर. जर टेम्परेचर आता टेम्परेचर किती असावं? टेम्परेचर जवळपास 25-27 डिग्रीच्या दरम्यानचं असावं. तर हे कशासाठी? हे तर ह्या टेम्परेचरला एखादी व्यक्ती सॅटिस्फॅक्टरी वर्क देऊ शकते म्हणजे चांगलं काम करू शकते. याच्यापेक्षा जर जास्त तापमान असेल तर ते थोडंसं इरिटेटिंग असेल आणि कमी तापमान असेल ते सुद्धा त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित काम होणार नाही थंडी वगैरे लागेल. तर सगळ्यात महत्त्वाचं मटेरियलसाठी ह्युमिडिफिकेशन आणि काम करणाऱ्या लोकांसाठी टेम्परेचर असावं 25-27 डिग्री आणि ह्युमिडिफिकेशन असावं 65% रिलेटिव्ह ह्युमिडिटी. ओके, पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.